मराठी रंगभूमीने जसं रसिकांना वेधून घेतलंय अगदी त्याचप्रमाणे मराठी सिनेमा सृष्टीचा देखील दर्जा वाढू लागलाय. नवनवीन विषय हाताळणारे अनेक अनुभवी दिग्दर्शक आपल्यासाठी नवीन सिनेमे घेऊन येत आहेत. पण असाच एक प्रयत्न केला या आठवड्यात सचिन नागरगोजे या दिग्दर्शकाने. आपल्या आयुष्याच्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या प्रयत्नात त्याने थेट हात घातलाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीदान या कथेनं प्रेरित झालेल्या एका चित्रपटासाठी. तो चित्रपट म्हणजे तप्तपदी. मी तुला वचन देतो, मी कधीच दुसरं लग्न करणार नाही. आणि तसा विचारही जर माझ्या मनात आला तर 7 जन्म आंधळा होईल आणि 7ही जन्म मी नरकच. ही स्टोरी आहे एका मीरा नामक मुलीची. 6 वर्षांची असतानाच आईचं निधन होतं आणि त्यामुळे आत्या तिचं पालन पोषण करते. आत्याचा मुलगा आत्येभाऊ माधव हा जणू काही आपला पती होईल याची स्वप्न उरी बाळगणारी हीच मीरा हळूहळू मोठी होते. उच्च शिक्षणासाठी माधवला पुण्यामध्ये पाठवल्यानंतर हिची मात्र जीवाची घालमेल आपल्याला पाहायला मिळते. तो आल्यानंतरही तिला वेळ देतो, तोही त्याचं प्रेम व्यक्त करतो आणि मग दोघंजण आपला संसार सुरू करतात. नवीन लग्न झालेल्या या जोडप्याचा संसार 4 भिंतीमध्ये कसा रमलाय आणि त्यांचा रोमांस दाखवताना सचिन नागरगोजे यांनी थेट बेड सीन्स आणि किसिंग सीन्सही लोकांसमोर दाखवलेत ते लक्षवेधी आहेत. डॉक्टरीचं शिक्षण घेत असणारा माधव आपल्या बायकोवर उपचार करण्यासाठी स्वतः पदवी प्राप्त केलेली नसताना देखील तिला औषधोपचार करतो आणि त्याच्या चुकीमुळे तिला तिची दृष्टी गमवावी लागते. हे दुःख तोही सहन करू शकत नाही आणि त्याच्या घरातले देखील. मीराचं म्हणणं असतं की त्याने जे काही केलं ते माझ्या प्रेमापोटी केलं. या चित्रपटात आपल्याला मीराकडून पतिव्रता पाहायला मिळते, तिचं प्रेम पाहायला मिळतं आणि इतकंच नव्हे तर तिचं समर्पणही पाहायला मिळतं. त्याग नक्की काय असू शकतो आणि तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे पाहण्यासाठी वीणा जामकरचा अभिनय आपल्याला नक्कीच बोलवेल. कश्यप परुळेकर आणि श्रुती मराठे यांनी देखील उत्तम भूमिका साकारलेल्या आहेत. नीना कुलकर्णीनं या चित्रपटामध्ये माधवची म्हणजेच कश्यप परुळेकरच्या आत्याची भूमिका साकारली. आपल्या मुलाला डोळे गमावलेल्या पत्नीमुळे संसार सुख लाभत नाही म्हणून दुसरं लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही आत्या या चित्रपटामध्ये थोडीशी खलनायकाच्या भूमिकेत दिसते. या सिनेमातले काही प्रसंग संगीतामुळे थेट अंगावर येतात. सावनी शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरसाज दिलेल्या या चित्रपटामध्ये आपण सगळेजण नक्कीच गाणी ऐकताना भावना विवशही होऊ. रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीचा स्वातंत्र्यपूर्व काळातील या कथेतून कल्पनाशक्तीचा प्रभाव आपल्याला जाणवून येईल. नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये एखादं तिसरं व्यक्तिमत्व आलं की बायकोच्या जीवाची होणारी घालमेल वीणा जामकर या अभिनेत्रीनं उत्तमरित्या साकारलेली आहे. तिच्या अभिनयातले बारकावे एक्सप्रेशन्स आणि त्याचसोबत तिचे संवाद फेक ही वाखाणण्याजोगी आहे. पाहुणी येते घरची, पाहुण्यासारखी राहायला नको. 4 भिंतीमध्ये रमलेली या चित्रपटाची कथा आपल्याला शेवटपर्यंत पाहायला नक्कीच आवडते. अनुभवी दिग्दर्शकांकडून नवनवीन विषय हाताळताना लोक त्यांना पसंतही करतात, त्यांना पोचपावती देखील मिळते. पण एखादा नवा दिग्दर्शक असा एखादा विषय हाताळतो त्यावेळेस लोकांची त्यांना पसंती मिळेल की नाही हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेल. पुढच्या आठवड्यात पाहूयात मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये आणि त्याचसोबत गौरी गाडगिळ यांच्या अभिनयानं नटलेला रितेश देशमुखचा येल्लो बॉक्स ऑफिसवर किती गर्दी खेचतोय. मराठी चित्रपटांचे आणि नाटकांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.